नक्कीच क्षण उरलेले आहेत, काही तास उरलेले आहेत आणि प्रचाराच्या तोफा तिसऱ्या टप्प्यासाठीच्या थंडावणार आहेत. सुप्रिया सुळे ह्या संवाद साधत आहेत सगळ्या मतदारांशी, थेट प्रक्षेपण. एक नंबर, माझ्या फक्त पार्लमेंट काम नाही, इथलं पण काम, कारण का पार्लमेंट मध्ये ह्या विरोधातले असले तरी माझा गुणवत्ता बघून मी पहिल्या नंबरला देशात पास झालेले. माझ्या मतदारांनीही मला देशातून एक नंबर मी पास करावं एवढीच नम्र विनंती करते. घड्याळाच्या शेजारचं बाटून दाबून पुन्हा एकदा ह्या भागाची लोकप्रतिनिधी आणि तुमच्या सगळ्यांची सेवा करायची मला संधी द्या, एवढंच म्हणून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय आघाडी. हे प्रगल्भ बारामतीकर पुन्हा एकदा आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील अशी खात्री या निमित्ताने व्यक्त करूया. आणि यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय ज्येष्ठ नेते बारामतीमध्ये सुप्रिया सुळे बोलत होत्या, मतदारांना साथ घालण्यासाठी संवाद साधत होत्या. एक छोटासा ब्रेक, पुन्हा लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दरम्यान आपण शरद पवार आलेले आहेत बोलायला, त्याचं थेट प्रक्षेपण बघूया. आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र लसीच्यावर अनेक जिल्ह्यातून अतिशय महत्वाचे लोक दिसत आहेत. फुलवेणीच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष दिसत आहेत, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले माजी मंत्री अनिल राऊ देशमुख नागपूरवरून या ठिकाणी दिसत आहेत, यवतमाळच्या राष्ट्रवादी आणि अन्य क्षेत्रामध्ये काम करणारे महत्वाचे लोक या ठिकाणी दिसत आहेत, लातूर, उस्मानाबाद, जवळपास महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याचा प्रमुख माणूस या ठिकाणी बसतोय. आनंद आहे की घाई गर्दीत करून आपल्या सगळ्यांना भेटायला मिळालंय उद्याच्या 23 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्त. सात वेळेला आले, दोन गोष्टी सगळीकडे सांगितल्या. गांधी नेहरू घराण्याने या देशासाठी काय केलं आणि ते घराच्यांचं मला नव्हती काय केलं. चौथीची गोष्ट, आता नेहरू या देशाचे पहिले प्रधानमंत्री, स्वातंत्र्याच्या आधी 11 वर्ष तुरुंगात होते. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर देशाची घेरी लोकशाहीच्या मार्गाला बसवायची महत्वाची कामगिरी त्यांनी केली. पण जगामध्ये नाव जोडलं, नेहरू हे नाव जगात आहे. मी आफ्रिकेमध्ये कधी गेलो, मी आशिया खंडातल्या देशामध्ये कधी गेलो, अन्य देशामध्ये कुठे गेलो, तर दोन व्यक्तींचे पुतळे त्या ठिकाणी बघायला मिळतात किंवा रस्त्याला नावं बघायला मिळतात. एक महात्मा गांधींचं, दुसरं जवाहरलाल नेहरू. असं जगातले बाहेर देश, त्या बाहेर देशातली राज्य सरकार आणि तिथली जनता नेहरूंच्या नावानं त्या ठिकाणी काहीतरी स्वागत करतात, काहीतरी कर्तृत्व असलं पाहिजे. तर मोदी साहेबांच्या काहीतरी ध्यानात खायचं म्हणतात त्यांनी काय केलं. दुसरे प्रधानमंत्री कोण? नरेंद्र शास्त्री. लहान व्यस्त होत ते आपल्याला जुन्या लोकांना माहीत असेल, पाकिस्तानने हल्ला केला. यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री होते, लालबहादूर शास्त्री प्रधानमंत्री. चोख उत्तर दिलं पाकिस्तानला, पाकिस्तानचा सेनापतीसह 48,000 पाकिस्तानचे सैनिक अटक केले आपल्या सैन्यानी. जगाला कळवलं की हा देश. शरद पवार बारामतीमध्ये बोलत होते. सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार बारामतीमध्ये सुरू आहे आणि त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघत होतो. आत्ता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.